हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू द चैनल इजी साइंस एंड मैथमेटिक्स स्टैंडर्ड 8 चैप्टर 5 एक्सपेंशन फॉर्मूले। इन दिस चैप्टर द लास्ट फॉर्मूला ऑफ एक्सपेंशन इट इज एक्सपेंशन ऑफ ए प्लस बी प्लस सी ब्रैकेट स्क्वेयर, ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग। दिस इज द लास्ट एक्सपेंशन फॉर्मूला इन द चैप्टर नंबर 5। So what is the expansion of this bracket? So let us see the formula. A plus B plus C bracket square. There are three terms, A, B and C. So the expansion is A square plus B square plus C square plus 2AB plus 2BC plus 2AC. आता इथे काय लक्षात ठेवायचं आहे? याचे एक्सपेंशन करताना पहिल्या तीन टर्म्स म्हणजे त्या तिन्ही पदांचा वर्ग आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, आणि पुढची जी पद आहे त्यामध्ये दोन गुणिले पहिलं आणि दुसरं पद, दोन गुणिले दुसरं आणि तिसरं पद, दोन गुणिले पहिलं आणि तिसरं ए आणि सी पहिलं आणि तिसरं पद। तर लक्षात ठेवताना या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे। सो the expansion of a plus b plus c bracket square, it is a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. इथे 2ab जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इथे 2 गुणिले a गुणिले b म्हणजे तीनही पदांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। सो लेट अस सी द एक्झाम्पल फॉर धीस फॉर्म्युला। सो फर्स्ट एक्झाम्पल, 2p प्लस क्यू प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर। फर्स्ट टर्म इज 2p, सेकंड इज क्यू अँड थर्ड इज 5। सो अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, स्क्वेअर ऑफ 2p प्लस स्क्वेअर ऑफ क्यू प्लस स्क्वेअर ऑफ 5 प्लस 2 × 2p × q, पहिलं आणि दुसरं पद, 2 × 2p × q प्लस 2 × q × 5, दुसरं आणि तिसरं पद, 2 × q × 5 प्लस 2 × 2p × 5, पहिलं आणि तिसरं पद। आता इथे सर्व पदं प्लस असल्यामुळे आपल्याला चिन्हाचा फारसा विचार करावा लागत नाही, ऋणचिन्ह असल्यावर कशा पद्धतीने सोडवायचं त्याचं उदाहरण आपण नंतर बघणारच आहोत। आता इथे स्क्वेअर आणि ही जी तीन तीन पदं आहेत, या थ्री टर्म्स ज्या आहेत त्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। सी हियर, स्क्वेअर ऑफ 2p इट इज 4p² प्लस क्यू स्क्वेअर प्लस 25, स्क्वेअर ऑफ 5 इज 25 प्लस, आता हा गुणाकार, 2 × 4, 4 × p × q 4pq, तो याचा गुणाकार काय येईल, 4pq प्लस 2 × 5 = 10, 10 × q 10q 10q प्लस 5 × 10, 10 × 20, 20 × p 20p। ओके, सो दस द एक्सपेन्शन ऑफ 2p प्लस q प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज 4p² प्लस q स्क्वेअर प्लस 25 प्लस 4pq प्लस 10q प्लस 20p। ओके, सो लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल। सी द एक्झाम्पल, 3x प्लस 4y मायनस 5p ब्रॅकेट स्क्वेअर। नाव हिअर इन दिस ब्रॅकेट दिस थर्ड टर्म इट इज निगेटिव्ह। ऋणपद निगेटिव्ह जेव्हा असेल तेव्हा आपण जर कंसाचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर आपलं चिन्ह चुकत नाही। मग आता फर्स्ट टर्म इज 3x, सेकंड इज 4y अँड थर्ड इज मायनस 5p। सो अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, स्क्वेअर ऑफ 3x प्लस स्क्वेअर ऑफ 4y प्लस स्क्वेअर ऑफ मायनस 5p प्लस 2 × 3x × 4y प्लस 2 × 4y × −5p प्लस 2 × 3x × −5p, पहिलं आणि तिसरं पद, पहिलं आहे 3x,
तिसरा आहे वजा पाच पी, मग दोन गुणिले पहिले पद गुणिले तिसरे पद, या पद्धतीने आपण मांडणी केली। आता आपल्याला या तीन पदांचा गुणाकार करायचा आहे। या पद्धतीने जर तुम्ही अंडरलाईन केली तर गुणाकार चुकत नाही। नाउ मेक द स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ 3x इट इज 9x स्क्वेअर प्लस स्क्वेअर ऑफ 4y इट इज 16y स्क्वेअर प्लस स्क्वेअर ऑफ मायनस 5। वी हॅव लर्न्ड स्क्वेअर ऑफ एनी निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड दॅट्स वाय द स्क्वेअर ऑफ मायनस 5 पी इट विल बी प्लस 25 पी स्क्वेअर। ओके नाव प्लस 4 × 12 = 24 एक्स गुणिले वाय एक्स वाय, सो प्रॉडक्ट ऑफ दीज थ्री टर्म्स इट इज 24xy। आता आपण हे शिकलो की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म्स जर असतील तर त्याचा गुणाकार हा निगेटिव्ह येतो, त्याच्यामुळे इथे या टर्म्स पॉझिटिव्ह आहे, ही निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे याचा गुणाकार निगेटिव्ह येणार आहे। बेचोक 8 × 8 = 45 पी गुणिले वाय पी वाय, सो -40py अँड लास्ट हिअर अगेन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इज देअर अँड दॅट्स वाय द प्रॉडक्ट विल बी निगेटिव्ह अँड द प्रॉडक्ट विल बी 2 × 6 = 6 × 5 = 30 तीस एक्स गुणिले पी एक्स पी, तुम्ही पी गुणिले एक्स पी एक्स असं लिहिलं तरी चालेल। सो प्रॉडक्ट ऑफ दीज थ्री टर्म्स इट इज -30xp अँड दस द एक्सपॅन्शन ऑफ 3x + 4y - 5p ब्रॅकेट स्क्वेअर इज 9x² + 16y² + 25p² + 24xy - 40py - 30xp। सो दिस इज द एक्सपॅन्शन। नाव लेट अस सी अनदर एक्झाम्पल। सो दिस इज द एक्झाम्पल दॅट इज सिम्प्लिफाय, अशा प्रकारचं उदाहरण आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। इथे आपल्याला दोन ब्रॅकेटचे स्क्वेअर त्याची बेरीज करायची आहे, असं मिक्स एक्झाम्पल सिम्प्लिफाय या पद्धतीचं उदाहरण आहे। आपण फॉर्म्युलाचा उपयोग करणार आहोत a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर। नाऊ लेट अस सी द एक्झाम्पल। x - 2y + 3 ब्रॅकेट स्क्वेअर + x + 2y - 3 ब्रॅकेट स्क्वेअर। तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर दोन्ही कंसांमध्ये पद सारखीच आहेत पण चिन्ह वेगवेगळी आहेत आणि त्यामुळे त्याचं एक्सपॅन्शन वेगळं वेगळं येणार आहे। सो लेट अस एक्सपांड दिस ब्रॅकेट फर्स्ट। स्क्वेअर ऑफ एक्स प्लस स्क्वेअर ऑफ -2y प्लस स्क्वेअर ऑफ 3 प्लस 2 × x × -2y प्लस 2 × -2y × 3 दुसरं आणि तिसरं पद प्लस 2 × x × 3। ओके दिस इज द एक्सपान्शन ऑफ दिस ब्रॅकेट प्लस एक्सपान्शन ऑफ दिस ब्रॅकेट प्लस स्क्वेअर ऑफ x प्लस स्क्वेअर ऑफ 2y प्लस स्क्वेअर ऑफ -3 प्लस 2 × x × 2y प्लस 2 × 2y × -3 प्लस 2 × x × -3। हा जो 2 आपण प्रत्येक ठिकाणी घेतो आहोत दॅट इज फ्रॉम द फॉर्म्युला, तो सूत्रामध्येच आहे। 2 × 1 = 2 2 × 2 = 3 2 × 1 = 3 या पद्धतीने। नाऊ दिस ब्रॅकेट, आता याचा आपल्याला गुणाकार आणि स्क्वेअर करायचा आहे। x² + 4y² + 9 प्लस आता या तीन पदांचा गुणाकार 2 × (-2) = 4xy -4xy + 3 × 6 = 12 = 12y (+6×6) = x 6x या तिघांचा गुणाकार आला 6x प्लस आता याचं गुणाकार आणि वर्ग x² + 4y² + 9 + 4xy 4xy 2 × 4 = 12 + 12y
वजा बारा वाय, बेतरीक सहा वजा सहा एक्स। सो वी हैव एक्सपांडेड द ब्रैकेट। अपन आता कंसांचा विस्तार पूर्ण केला आहे, आता आपल्याला बेरीज करायची आहे। आता इथे दोन कंसांच्या मध्ये बेरजेचं चिन्ह आहे। बेरजेचं चिन्ह असताना आपण जेव्हा पद कंसाच्या बाहेर लिहितो तेव्हा कोणतंही चिन्ह बदलत नाही। आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातल्या पदांची चिन्ह बदलतात, पण इथे कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह आहे त्याच्यामुळे कुठलंही चिन्ह बदलण्याची आवश्यकता नाही। फक्त सगळी जी पदं आहे ती कंसाच्या बाहेर लिहायची आहे बेरीज करण्यासाठी। सो एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय स्क्वेअर प्लस नाईन मायनस फोर एक्स वाय मायनस ट्वेल्व वाय प्लस सिक्स एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय स्क्वेअर प्लस नाईन प्लस फोर एक्स वाय मायनस ट्वेल्व वाय मायनस सिक्स एक्स। आता यामध्ये ज्या पदांचं चिन्ह विरुद्ध आहे आणि पद समान आहेत प्लस मायनस अशी पदं कॅन्सल होणार आहेत। आता कोणते पद असे आहेत बघा, प्लस सिक्स एक्स मायनस सिक्स एक्स त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहे, त्यानंतर प्लस फोर एक्स वाय मायनस फोर एक्स वाय कॅन्सल होणार आहे। अजून आता राहिलेली जी पदं आहेत त्यांची चिन्ह समान आहेत त्यामुळे त्याची आपल्याला बेरीज करायची आहे। बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू एक्स स्क्वेअर फोर वाय स्क्वेअर प्लस फोर वाय स्क्वेअर एट वाय स्क्वेअर मायनस ट्वेल्व वाय मायनस ट्वेल्व वाय मायनस त्यांचं जरी चिन्ह असलं तरी आपल्याला त्याची बेरीज करायची आहे आणि चिन्ह वजाचं येणार आहे। सो मायनस ट्वेल्व मायनस ट्वेल्व मायनस ट्वेंटी फोर वाय नाईन प्लस नाईन प्लस एटीन। सो दस द लास्ट रिमेनिंग टर्म्स फॉर दिस एक्झाम्पल। आता सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर जी ज्या चार टर्म्स उरल्या आहेत त्या अशा आहेत टू एक्स स्क्वेअर प्लस एट वाय स्क्वेअर मायनस ट्वेंटी फोर वाय प्लस एटीन। ओके आता इथे तुम्ही एटीन आधी आणि मग मायनस ट्वेंटी फोर वाय असं लिहिलं तरी चालू शकतं। ओके सो दस वी हॅव सीन द एक्सपॅन्शन ऑफ द ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट square. If you have understood the video, like the video, share it and subscribe the channel. Thank you.